कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. खूप चुकीचं वागलोय ग. लहानपणापासून दादा मामा सांगेल तसं मी वागत गेलो. भीती म्हणून नाही, दादा मामा बद्दल मला एक आदर आहे म्हणून. त्याचा माझ्या डोक्यावर असणारा हात कायम मला एक बळ देत गेला. त्याच्या पायात चपला चढवत असताना जेव्हा त्याच्या पायाला स्पर्श व्हायचा ना, त्याने एक हिंमत यायची मला. त्याच्या नजरेत जेव्हा मी माझ्याबद्दल कौतुक बघायचो ना, मला असं वाटायचं की श्रीनिवास तू आता योग्य मार्गावर आहेस. कौतुक, ती हिंमत, ती हिंमत, तो विश्वास सगळं गमावलं मी. प्लीज तू, प्लीज तू शांत हो ना. पण मला सांग, तू खरंच चुकलास का? श्रीनिवास, आय अंडरस्टँड की तू त्यांना हर्ट केलंयस, पण त्यांना हर्ट करूनही तू जे योग्य आहे तेच केलंयस. निशीच्या आनंदासाठी केलं ना सगळं. मग कोणाला आनंद दिला तर ते चुकीचं आहे का? श्रीनिवास प्लीज, ह्यासाठी तू स्वतःला दोष देऊ नको. अँड लुक, आय एम शुअर एक दिवस ना ते तुझी बाजू नक्की समजून घेतील. खरंच होईल उभी? नक्की होईल. श्रीनिवास, तू सगळ्यांना समजून घेतोस. ते असं आय डोंट केअर असं म्हणून तू बाजूला नाही होत ना, सगळ्यांचा विचार करतोस. अँड यु नो व्हॉट, तुझी हीच क्वालिटी ना मला खूप आवडते. श्रीनिवास प्लीज, डोंट वरी, मी आहे तुझ्या सोबत कायम. हे बघ उमाई, तुला वाटतंय तसं माझ ओवीवर खूप जास्त प्रेम आहे. आणि तिचंही माझ्यावर.
मावशी, मला माहिती आहे की आता घरात जी परिस्थिती आहे, आफ्टर दॅट हे सगळं घडणं म्हणजे तुझ्यासाठी खूप मोठा शॉक आहे. पण हे सगळं असं होईल हे आमच्या दोघांचाही मनात नव्हतं. हे बघ, तुझ्यापासून काही लपवायचं नाहीये मला. तू, मी तुला सगळं खरं खरं सांगते. मला माहितीये इथे सगळ्यांना हे कळल्यावर सगळ्यांचं माझ्याबद्दल काय मत होणार आहे. या घरच्यांचं, निशीच्या बाबांचं. बट आमचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे आणि याचं रिअलायझेशन आम्ही मुंबईला होतो तेव्हा झालं. एवढ्या दिवसांमध्ये शिनूने तुझी काळजी घेतली ना? हो, खूप काळजी घेतली, कसलीच अडचण येऊ दिली नाही. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की हे जे काही झालंय ते माझ्या मुलामुळे झालंय. त्याने तिला जाळ्या तोडलंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिला मुंबईला कशाला पाठवलं त्याच्या बरोबर? दादा मावा, मला माफ कर, पण हे खरं आहे. दादा, तुका आजवर मी असं कधीच बघितलं नाही. असा नको रे राहू. अरे आधार असाच तू या घराचो. आणि माझो आधार, माझो आधार माझ्या माणसांचा विश्वास, तोच आज पोकळ झाला. लेकीनं भर मांडवात न पळून जाऊन माझा विश्वासघात केला. उमाक आणि सेनूक निशी मुंबईला खेळू जाणार माहीत असूनही अंधारात ठेवला. पण माझ्या जवळच्या आपल्या लोकांनी माझा विश्वासघात केला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.